महाराष्ट्र के पूर्व मंत्री मुंबई के बांद्रा पश्चिम से तीन बार विधायक रह चुके बाबा सिद्दीकी की शनिवार की रात गोली मारकर हत्या कर दी गई। उनके शव का पोस्टमार्टम कूपर अस्पताल में किया है। घटना की सूचना के बाद देश भर में उनके जानने वालों में दुख की लहर है। मूल रूप से बिहार के रहने वाले बाबा सिद्दीकी ने मुंबई में अपनी अलग पहचान बनाई थी। घटना को लेकर पक्ष और विपक्ष के तमाम नेताओं ने दुख जताया है। सूत्रों के अनुसार आरोपी पिछले 25 से 30 दिनों से उस इलाके की रेकी भी कर रहे थे। तीनों आरोपी ऑटो रिक्शा से बांद्रा इस शूटिंग स्पॉट जहां पर गोली चलाई गई वहां पर आए थे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई के लीलावती अस्पताल में पहुंचे व बाबा सिद्दीकी के परिवार से मिलने आए थे, जिनकी शनिवार की रात गोली मारकर हत्या कर दी गई। एडिशनल सीपी परमजीत सिंह दहिया ने कहा कि रात 9:30 बजे निर्मल नगर परिसर में ये घटना हुई है। बाबा सिद्दीकी को घटना के बाद लीलावती अस्पताल में भर्ती कराया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। पुलिस ने दो संदिग्ध लोगों को गिरफ्तार किया है। आगे की जांच क्राइम ब्रांच करी है। बाबा सिद्दीकी याच्यावर गोळीबार झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांच्या अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो। त्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गँगवार वगैरे कोणी डोकंवर काढता कामा नये, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील। तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर, बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे, या हल्ल्यासंदर्भात तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि कठोर काही कारवाई करण्याचे निर्देश दिले। 9:30 वाजताची जवळपास घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये श्री बाबा सिद्दीकी हे इंजर्ड झालेले आहे। त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेला आहे, तिथे इलाज चालू आहेत आणि दोन संदिग्ध लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे। पुढची तपास तो क्राईम ब्रांच मुंबई करत आहे। नाही, मैं देख रहा हूँ कि महाराष्ट्र का लॉ ऑर्डर खराब होता जा रहा है। अभी कमाटीपुरा में 3-4 दिन पहले एक मर्डर हुआ है और हालात देश यहाँ के खराब ही होते जा रहे हैं, लेकिन सरकार की तरफ से जो सख्ती होना चाहिए, लोगों को डर ही डर खत्म हो चुका है। किसी को डर ही नहीं कानून में। कोई आदमी जाके मस्जिद में खुलेआम कह रहा है कि मारो एक को, मारो हम मारेंगे, कुरान नहीं पढ़ने देंगे, और मतलब हर तरह से लॉ एंड ऑर्डर बिल्कुल ख़राब हो रहा है। और सरकारें जो सिर्फ और सिर्फ नफरत फैलाकर अपनी सियासी रोटी सेक रहे हैं। मैं समझता हूँ बाबा सिद्दीकी के ऊपर गोली चलना एक बहुत ही सीरियस मैटर है। वो कोई क्रिमिनल आदमी नहीं, वो एक नेता, हम आज बचपन से हम लोग देखते हैं बाबा सिद्दीकी पॉलिटिक्स में थे और उन पर गोली चलना, मैं समझता हूँ कि बहुत सीरियस, सरकार को इसको नोट लेना चाहिए और इस तरह की चीज़ों पर कड़े कदम उठना चाहिए। आप जाइए, आप अरब कंट्रीज़ में जाइए, कितनी दुश्मनी होती है, लेकिन किसी की हिम्मत क्या गोली मारने की। मालूम है कि वहाँ पे कानून इतना सख्त है कि साल मतलब 6 महीने में फैसला होता है और फांसी की सज़ा हो जाती है। यहाँ तो 20-20 साल 30-30 साल मुकदमे चलते हैं और मर्डर करने वाला भी जेल से बाहर निकलता है, धमकाता है, गवाह लोगों को तोड़ देता है और सज़ा ही नहीं होती है। तो ये सब चीज़ कानून में जो खामियां हैं उसकी ज्यादा वजह से हो रहा है। बाबा सिद्दीकी की गोली मारकर हत्या करने के राजनीतिक गलियारों से विविध पार्टी के नेताओं की प्रतिक्रिया सामने आई है। काल रात्रि या राज्याचे माजी मंत्री, जे अनेक वर्ष आमदार सुद्धा होते, जे काँग्रेस पक्षाचेही प्रदीर्घ काळ नेते राहिले, असे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली वांद्र्यात। त्यांना सुरक्षा व्यवस्था होती, काहीतरी वाय दर्जाची वगैरे, आणि त्यांच्या सभोवती अनेक माणसं होती जे एका कार्यक्रमातून बाहेर पडले होते आणि त्यांना येऊन मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या। महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत ज्या पद्धतीनं हत्यांचं सत्र सुरू आहे, त्या हत्या आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचल्या, माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या, आमदारांपर्यंत पोहोचल्या। या राज्यात कोण सुरक्षित आहे हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे।
कोण सुरक्षित आहे? सामान्य जनता सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, व्यापारी उद्योगपती सुरक्षित नाहीत. आता राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते, माजी मंत्री, आमदार सुरक्षित नाहीत. मग गृहखातं काय करतंय? या राज्याचे गृहमंत्री हरियाणात निवडणुका जिंकल्या म्हणून इथे पेढे वाटतात. पेढे खा तुम्ही, पण राज्याची जनतेच्या समोर दिवसा ढवळा रक्तपात, हिंसाचार सुरू आहे, दहशत सुरू आहे, खंडणी सत्र सुरू आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्याची काय जबाबदारी आहे की नाही? तुरुंगामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहेत. या महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात अपयशी, निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो, गृहमंत्री राजीनामा द्या. आता गृहमंत्र्यांना हकला, हकला, हकलपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवानं आलेली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झाले, त्यांचं अधपतन आमच्या डोळ्यासमोर, त्यांचं अधपतन झालेलं आम्ही पाहतो. माझं त्यांना आव्हान आहे, विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, हा रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा, राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी आपल्यावर जी सोपवलेली आहे, मिळालेली आहे, त्या पदाला कर्तव्य भावनेनं जागून काम करा. कालची घटना अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी आहे. आमच्यासारखे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांची तर पूर्ण सुरक्षा व्यवस्था काढून घेतली, त्याची आम्हाला चिंता नाही. हे सुडबुद्धीचं राजकारण आहे. पण बाबा सिद्दीकी हे तुमच्याच आघाडीमध्ये सामील असताना, त्यांना सुरक्षा व्यवस्था असताना त्यांना मारण्यात आलं. यामागची कारणं काय आहेत ती भविष्यात येतील, पण हत्या झाली बरं का, मुंबईत झाली, भर वस्तीत झाली, ह्याच्यावरती गृहमंत्री यांनी नुसते खुलासे करत बसू नये. त्यांना जर स्वतःला या संदर्भात काही खंत वाटत असेल, खेद वाटत असेल, त्यांनी राजीनामा द्यावाच, नाहीतर राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मागावा. बाबा सिद्दीकी की बॉलीवुड में भी अच्छी पैठ थी. बाबा सिद्दीकी को गोली लगने की खबर सुनकर बॉलीवुड के कई सेलेब्स खुद को रोक नहीं पाए और आनंद फानन में उससे मिलने के लिए अस्पताल पहुंचे. उनके वीडियोस भी सोशल मीडिया पर सामने आए हैं. इसमें शिल्पा शेट्टी, पति राज कुंद्रा, वीर पहाड़िया, सलमान खान, संजय दत्त, संजय दत्त की बहन प्रिया दत्त और जहीर इकबाल जैसे सितारे देर रात ही अस्पताल पहुंचे. ब्यूरो रिपोर्ट, NBC News.